जो लंच आला आहे तो मी आपल्याला रिव्हील केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याची सुक्की भाजी दिलेली आहे, आपल्याला इथं फ्राईड राईस दिलेला आहे, व्हाईट राईस बरोबर आपल्याला दाळ दिलेली आहे, दिलेली आहे आणि अमूलचं आपलं मस्तीचं दही. वगैरे ब्रेड स्टिकला लावून आता आपण बटर पहिल्यांदा सगळ्यात लावून घेऊयात आणि त्याच्यामध्ये हे ज्याला डीप करूयात सूपमध्ये आणि मग खाऊयात. त्यामुळे आपला इव्हनिंग स्नॅक्स पण आपल्याला सर्व्ह झाले. तर आपल्याला काय दिलं माहिती का, बघा छोटीशी गरम आपली कचोरी आहे, रियलचा ऑरेंज ज्यूस आपल्याला दिला आहे, त्यानंतर आपल्याला आलमंड दिलेत रोस्टेड आलमंड्स. आणि साईडला आपण पाहत आहे हा मुंबई नाशिक आपला हायवे, इकडून गाड्या चालल्यात, इकडं आपलं जेवण चालू आहेत मस्तपैकी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओच्या थंबनेल आणि टायटलवरून आपल्याला समजलंच असेल आजचा व्हिडिओ कशा संदर्भात होणार आहे. तर माझ्या पाठीमागे आपण पाहताय ही आहे जालना वंदे भारत आणि मी आता आहे प्लॅटफॉर्म नंबर 12 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर. तर व्हिडिओ खूपच खास होणार आहे आणि या व्हिडिओसाठी खरं तर मी 30 डिसेंबरचीच वाट बघत होतो, पण नाही जमलं मला इनॉग्रेशनल जर्नी करण्यासाठी. पण आज आहे 5 जानेवारी, नवीन वर्षात या ट्रेनचा प्रवास करण्याची संधी मला भेटते. तर जवळजवळ 6 दिवस झालेत आज आपण कमर्शियल जर्नी करणार आहोत. आपण ट्रेन पाहताय काय जबरदस्त दिसते आणि आज आहे ना, म्हणजे याच्या आधी मी 2 प्रवास केला आहे वंदे भारत एक्सप्रेसने आणि 2 वेळेस मी चेअरकारने प्रवास केला होता, पण आज एक्झिक्युटिव्ह चेअरकारने प्रवास करतो आहे. खरं तर तिकीट डबल देतो आहे मी याच्यासाठी, डबल तिकीटची प्राईस आहे, पण काय सुविधा भेटणार आहे यामध्ये आणि काय फरक असणार आहे चेअरकार आणि एक्झिक्युटिव्ह चेअरकारमध्ये हा पण मी आपल्याला सांगणार आहे. खरंच वर्थ आहे का की एवढे पैसे देऊन, तिकीटची प्राईस सगळं मी सांगणारच आहे आपल्याला डिटेलमध्ये. तर आत्ता वाजलेत 12:40. खरं तर पहिल्यांदा अनाऊन्समेंट झाली होती प्लॅटफॉर्म नंबर 17 येणार आहे, मी तिकडे गेलो, एवढ्या लांबून चालत आलो आहे ना, तर खूपच दमछाक झाली. पण काय नाही, प्रवास करायचं म्हणलं की या सगळ्या गोष्टी होतच राहतात. तर आत्ता 12:44 झालेत आणि 1:10 टायमिंग. याच्या आधी निघली आहे बरोबर 12:10 जनशताब्दी एक्सप्रेस, ती पण जालन्याला जाते. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका. तर चला सुरू करूयात आजच्या या जबरदस्त अशा प्रवासाला. आत्ता समोर आपण बघताय ना एक मराठी चित्रपटामध्ये काम करणारे एक विनोदी नट आहेत. तर आपल्याला जर माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. तर 12:54 झालेत, आता आपल्या ट्रेनला निघायला 15 बाकी आहेत. तर चला आता कोचमध्ये जाऊत आपल्या एक्झिक्युटिव्ह चेअरकारमध्ये आणि मी आपल्याला दाखवतो आतमधून कोच कसा आहे ते. इकडे सामान वगैरे सगळं लोड होते, खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी आहेत. आणि सध्या आता मी आलो आहे माझ्या एक्झिक्युटिव्ह चेअरकारमध्ये आणि कलरचं कॉम्बिनेशन बघा ना, सीटचं कलर कॉम्बिनेशन जबरदस्त असं दिसतंय आणि असं कलर कॉम्बिनेशन म्हणजे आपण ग्रे कलर आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं रेड आणि वेगवेगळे कलर आपण देण्यात आले. सगळ्यात भारी म्हणजे बघा ना, आपण लेग स्पेस बघा कितीपर्यंत आपण पाय ताणून असं बसलं ना, काय टेन्शन नाही, लगेज स्पेस जबरदस्त आहे. इकडे माझी बॅग ठेवली, बॅग ठेवायला खरं तर वरती जागा भरपूर आहे. इकडं समोर आपल्याला इलेक्ट्रॉनिक बोर्ड दिसतोय, त्याच्यामध्ये इंडियन रेल्वेज आपला स्वागत करताय लिहिलेलं आहे. समोर स्पीडचं पण लिहिलेलं आहे, स्पीड मी आपल्याला ज्यावेळेस ट्रेन चालू होईल त्यावेळेस दाखवेलच. याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला इथं मॅगझिन सॉकेट खाली दिलेलं आहे. तर ट्रे टेबल आपल्याला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा ए सीट आपल्याला हँडरेस्टला आपण ओपन करायचं, असं ओपन केल्यानंतर याला बाहेर काढायचा. मजबूत दिसतोय हा, खतरनाक आहे. याच्यामध्ये आपण काहीही ठेवा कारण की ट्रे टेबल असे डगडग करतात, हालतात, हात असा नाही, हा एकदम फर्म आहे, एकदम मजबूत आहे. तर याच्यामध्ये ग्लास वगैरे ठेवायला पण आपल्याला बघा नाही, ते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप इम्पॉर्टंट असतात कारण की ट्रेन फास्ट चालते, त्यावेळेस पाणी हलण्याची वगैरे शक्यता असते, इथं आपण ठेवू शकता. तर इकडे रीडिंग लाईट आहेत, आपण इकडे पाहत आहे तर रीडिंग लाईटला आपण टच आहेत का बघूया. बघा टच लाईट आहेत,
बटन दाबलं की चालू होते, म्हणजे बटन दाबायची गरज नाही, त्याला टच करायचं चालू होते. आता बंद करू. आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारची सगळ्यात खास बात म्हणजे आपण हे पाहताय, खालचं बटन आहे ना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे आपण की प्रेस केलं आपली ही जी सीट आहे ना पूर्ण 360 डिग्री आपण बसू शकतो. आता मी डेमोसाठी दाखवतो एकदा. तर आपण या साईडला असं बसून सुद्धा आरामात, समोर विंडो आहे. आता हे जे कर्टन आहेत, हे कर्टन आपण असं ओपन करा. कर्टन पण बघा किती भारी आहेत. तर कर्टन आपण ओपन करा, समोर आपल्याला विंडो जबरदस्त असं नजारा येणार आहे. कसारा घाटाचा नजारा असणार आहे, तो आपण इथं खात पीत आरामात एन्जॉय करू शकता. आता जसं बसतोय ना तसं एक एक गोष्ट माहीत होत चालली आहे. तर आता सध्या पाणी ठेवण्यासाठी आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जातोय तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे मोबाईल. मोबाईल चार्जिंगसाठी कुठे तर असंच बघितलं आपल्याला कुठं दिसणार नाही. तर आपल्याला ना याच्या खाली बघावं, इकडं आपल्याला सॉकेट आणि इकडं आहे वॉटर बॉटल होल्डर. तर चार्जिंग सॉकेट दोन आहेत, कारण की दोन सीट आहेत, 2x2 अरेंजमेंट आहे. मग दोन सीट, दोन चार्जिंग सॉकेट आहेत. आणि समोर आहे ना आपल्याला इलेक्ट्रॉनिक स्क्रीन पण दिलेली आहे, आपण पाहू शकता इकडे. इकडे पूर्ण डिटेल गाडीचा स्पीड वगैरे कुठून कुठपर्यंत चालणार आहे आणि खाली गाडीमध्ये आपण काय काय दक्षता घ्यावी या सर्व गोष्टींची माहिती पण इकडे दिलेली आहे. तर कॅटरिंगचं सामान आपण पाहताय, सध्या सर्व कर्मचारी कॅटरिंगचं सामान पण ठेवण्यात व्यस्त आहेत, कारण की गाडी आता थोड्याच वेळात निघणार आहे आपली. आणि बरोबर 1:10 झालेत, गाडीचे डोर क्लोज झालेले आहेत आणि आपली गाडी आता निघण्यासाठी सज्ज आहे. हे बघा गाडीचं डिपार्चर, गाडी निघाली. तर आता दादा पाणी बॉटल देत आहे, आपल्याला पण एक लिटरची पाणी बॉटल दिलेली आहे नीरची. गाडी सुरू झाल्या, समोरून WP7 लोकोमोटिव्ह एकटाच चाललाय. तर पाण्याची बॉटल भेटली, आता पाण्याची बॉटल ठेवून देऊयात खाली. आपली जागा इकडे. तर अजून काही गोष्टी आहेत मला आपल्या ट्रेनमधल्या, म्हणजे ज्या फॅसिलिटीज त्या दाखवायच्या, तर चला आपल्याला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा इकडे आपण पाहत आहे पुश टू टॉक. आपल्याला जर इमर्जन्सीमध्ये लोको पायलट सरांसोबत बोलायचं असेल तर इथं बटन प्रेस करून आपण दाबू शकता. पण बिनकामाचं तर आपलं ना जबरदस्त फाईन बसेल, हे लक्षात ठेवा. बिनकामाचं नाही दाबायचं, गरज असेल इमर्जन्सीमध्ये तरच आपण याचा उपयोग करायचा. याच्या व्यतिरिक्त इकडे आपल्याला अलाराम पाहू शकता, तिथं अलारामचं बटन पण आहे इमर्जन्सीसाठी, ते पण आपण प्रेस करू शकता, यूज करू शकता. तर सध्या आपण पाहत आहे गाडी आपली चालली आहे दादरच्या दिशेने आणि प्रवास सुरू झाला आहे. जसं मी आपल्याला दाखवलं, पाणी बॉटल आपल्याला मिळाली, त्याच्यानंतर आपली खातिरदारी जोरात चालूच आहे. त्यानंतर आपल्याला भेटला आहे टाईम्स ऑफ इंडियाचा न्यूजपेपर. आता आपल्याला टाईम्स टाईम असणार आहे प्रवासात, एकदम आरामदायी खुर्च्या आहेत, सर्व काही खाण्यापिण्याची सोय आहे. तर मग न्यूजपेपर पण आपण वाचत आरामात प्रवास करूयात. बघा 103 स्पीड आहे आत्ता गाडी आणि दादरला आपण आता ऑलमोस्ट पोचतोय. तर चला डोअर पशी जाऊयात आणि मी आपल्याला दाखवतो दादर स्टेशन. इकडे E1. तर गर्दी बघा, आपण आता आपण पोहोचलोय दादर स्टेशनला आणि 2 मिनिटाचा हॉल्ट आहे आणि 2 मिनिटं उतरायचं कसं आपणच बघा. आपण एवढी सगळी गर्दी चढती आणि E1 वाले भरपूर सारे पॅसेंजर्स आपण बघा चढलेत दादरमधून. तर 2 मिनिटाचा हॉल्ट आहे, आता मी काय उतरणार नाही खाली, कारण की आपण पाहिलं की मागाशी बरोबर 1 गाडीचे डोर लॉक झाले आणि जर इथंच राहिलो तर मग गेलं बॅग पण इथंच सगळे जिथं बॉम्ब आला सगळा प्रवास. हे बघा ब्लिंक व्हायला लागले, म्हणजे आता डोअर बंद होतीलच. तर आता आपण पाहतो आपल्याला सध्या काय भेटलेलं आहे. तर आपल्याला आता सध्या सूप भेटणार आहे. तर सूप म्हणजे आपण जर चेअरकारने प्रवास केला तर आपल्याला सूप मिळत नाही त्याच्यामध्ये, आणि इथं आपल्याला सूप भेटणार आहे. तर सूपसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ब्रेड स्टिक्स दिलेले आहेत, अमूल बटरचं आपल्याला बटर दिलेलं आहे आणि नॉरचं आपल्याला
हॉट अँड सॉल्ट वेज सूप दिलेला आहे, त्याच्यासोबत आपला सॉल्ट पण दिलेला आहे. आता गरम पाणी वगैरे घेऊन येतील ते आणि मी आपला सूप बनवतो. आणि कसा झाला आहे तो सांगतो. खरं तर आता नॉर्थ आहे, जर डायरेक्ट त्यांनी बनवून दिला असता तर ठीक होतं, पण आता पॅन्ट्री करता नाही ना, डायरेक्ट जे काय असतं त्यांचं फूड हे डायरेक्ट बोर्ड करतात, त्यामुळे आपण पण काय आता याला समजून घ्यावं लागेल आपल्याला पण. पण तरी पण ह्या सर्व गोष्टी मिक्स करून कसा होईल मी आपल्याला जरूर टेस्ट करून सांगणारच आहे. महत्त्वाचे म्हणजे आता इथं आपल्याला नॉर्मल याच्यामध्ये वॉश बेसिन असतं, आपल्याला बाहेरच्या साईडला पण वॉश बेसिन दिलेलं नाही. तर आता आपल्याला खाण्यापिण्यासाठी हात धुवून तर घ्यावे लागतील, त्यासाठी आपल्याला यावं लागतं आतमध्ये वॉशरूममध्ये. तर चला हात धुवून घेऊया. आता आतमध्ये आलोयच तर मी आपल्याला वॉशरूम पण दाखवतो कसं आहे. आता इकडे आपल्याला हे बहुतेक आपल्याला एअर फ्रेशनर आहे इथे, तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला हँड ड्रायर इथं दिलेला आहे. वा, त्याच्या व्यतिरिक्त आपल्या इथं आपला सोप पाहिजे असं सोपसाठी इथं ऑप्शन आहे, आपलं टॉवेल वगैरे ठेवायचं असेल तिथं ऑप्शन आहे. हे आपल्याला वेस्टर्न स्टाईल वॉशरूम आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी इथं आहेत. तर इकडे आपण हे वाचा याचं पालन जरूर करा. तर इकडे लाईट आपण पाहताय, तर वॉशरूम व्यवस्थित वाटते मला. या साईडला आपलं नॉर्मल वॉशरूम आहे आणि त्या साईडला आहे ना ते हँडिकॅपसाठी वॉशरूम असणार आहे. तर कटलरी देतात आत्ता आपण पाहतोय, तर कटलरी जबरदस्त आहे आपण पाहतोय. जनरली आपल्याला जे सूप पिण्यासाठी आहे ना एकदम साधा प्लॅस्टिकचा बाऊल असतो, पण यावेळेस आपल्याला प्रॉपर आपल्याला काचेचं भांडं दिलेलं आहे आणि त्यामध्ये रेस्टॉरंट जसं सूप पिले ते मी अजून पिलं नाही, पण भांडं बघून तरी. आत्ता ट्रेन आपण मुलुंडला स्टॉप, मुलुंडला आपण स्किप करतो, इथून ट्रेन बघा क्रॉस होते आपल्याला. कोइंबतूर एक्सप्रेस आहे. ठाणे स्टेशनवर पोहोचलो आहे आता आपण, 1:41 झाले. गरम पाणी आपल्याला मिळालेलं आहे, तर आता आपण नॉर्थचं हे जे मिक्सचर सूप आहे रेडीमेडचं याच्यामध्ये टाकलं. तर अमूलचं बटर पण आहे, तर बटर याच्यामध्ये मिक्स करूयात. आता आपली ट्रेन पारसी टनलच्या इथून आता क्रॉस झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मी सूप बनवलं, तर त्याच्यामध्ये आपण पाहतोय की ब्रेड वगैरे ब्रेड स्टिकला लावून आता आपण बटर पहिल्यांदा सगळ्यात लावून घेऊयात आणि त्याच्यामध्ये हे त्याला डीप करूयात सूपमध्ये आणि मग खाऊयात. मस्त आहे ब्रेड स्टिक, मला सगळ्यात पहिल्यांदा खूपच आवडतं आणि ते सूपमध्ये जर दिलं ना तर त्याची टेस्ट ना दुप्पट होऊन जाते. खास करून आता अमूल बटर पण दिलं आणि आता ते मिक्स केलं ना अमूल बटर याच्यामध्ये सूपमध्ये, तर टेस्ट जबरदस्त लागते खरंच. दोन वाजून 7 मिनिटं झाले, आता आपण पोहोचलोय कल्याण जंक्शनला. 3 मिनिटं लेट आहे गाडी, थोडंसं मागं सिग्नल भेटला नाही त्यामुळे मागंच थांबली होती, नाहीतर ऑन टाइम गाडी. तर 2-3 मिनिटाचा फरक आहे. आत्ताच आपण सूप संपवला, सूप नॉर्मलचा होता मी आपल्याला सांगितलं, त्याच्यामध्ये आपण ते अमूल बटर मिक्स केलं ना टेस्ट डबल झाली होती आणि त्यात आपले ब्रेड स्टिक्स, त्याच्यामुळे खायची मजा वेगळीच आहे. तर अजून काय त्यांनी नेलं नाही. दोन 2:38 झालेत आत्ता आणि आत्ता आपण कसाऱ्याला पोहोचणारच आहोत. कसाऱ्याला काय गाडी थांबणार नाही, पण आता आपल्याला लंच दुपारचा सर्व झालं आहे, तर लंच आपण पाहू शकता दिलं हे. बाकीच्या गोष्टी मी आपल्याला ओपन करून दाखवतो. तर पाहताय आता आपलं जो लंच आलेला आहे तो मी आपल्याला रिव्हील केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याची सुक्की भाजी दिलेली आहे, आपल्याला इथं राईस दिलेला आहे, व्हाईट राईसबरोबर आपल्याला डाळ दिलेली आहे, आपल्याला चिकन दिलेली आहे आणि अमूलचं आपलं मस्तीचं दही.
तर तीन चपाते पण याचे दिलेले आहेत. तर तीन चपाते गरम आहेत कारण की हीट वगैरे त्याला ओव्हनमध्ये ठेवलं असेल त्यांनी, तर हीट वगैरे करून दिलं त्यामुळे चपात्या गरम आहेत. आणि भाजी पण दिसताना आपण चांगली दिसते आहे, दिसते. आता टेस्ट करून सांगतो आपल्याला कसं पहिल्यांदा करूया टेस्ट डाळ. डाळ आहे ना सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे ठीक आहे तर डाळ जास्त करून ट्रेनमध्ये आपण खातो एकदम पातळ डाळ असते, तर याच्यामध्ये क्लिअरली आपण डाळ आपण बघू शकतो एकदम ठीक अशी डाळ दिसते आपल्याला आणि टेस्ट पण चांगला आहे डाळी. आणि साईडला आपण पाहत आहे हा मुंबई नाशिक आपला हायवे, इकडून गाड्या चालल्यात, इकडं आपलं जेवण चालू आहेत मस्तपैकी. त्याच्या व्यतिरिक्त सुखी भाजी बटाट्याची एकदम घरच्यासारखी टेस्ट आहे खरंच, कारण की मी ज्यावेळेस प्रवास केला होता बिलासपूर नागपूर त्याच्यामध्ये फक्त ती वंदे भारत होती, त्याच्यामध्ये मॉर्निंगची ट्रेन असल्यामुळे सकाळचा ब्रेकफास्ट झाला होता, पण ब्रेकफास्ट पण मला आवडला होता. सोलापूर वंदे भारतमध्ये मात्र तसं काही मला ज्यासोबत मला अनुभव नाही आला, त्याच्यामध्ये थोडंसं फुल क्वालिटी मला खाली वाटली, पण याच्यामध्ये बटाट्याची भाजी पण एकदम चांगली वाटते. आता आपण चिकनची जी ग्रेव्ही आहे ती टेस्ट करून बघूयात. ग्रेव्ही पण चांगलीच आहे. तर आता हे मी भाजी चपातीसोबत टेस्ट करतो आणि मी आपल्याला सांगतो कसं लागते. बाकी सगळं तर ठीक आहे, पण याच्यामध्ये भाजीमध्ये ना भाजीची टेस्ट पण मला चांगली वाटते, फक्त थोडंसं ऑइली वाटते. आपण इथं जर क्लोजली बघितलं ऑइल थोडंसं जास्त आहे, तर ऑइल थोडंसं कमी असायला पाहिजे, तर बाकी टेस्ट चांगली. कसाऱ्याला पोचलो आता आपण, कसारा आता 3 वाजत आलेत आणि कसारा स्किप करतो आहे. आता फर्स्ट टाईम आहे माझा की मी पहिल्यांदा कसारा घाटातनं चाललो आहे, म्हणजे कसारा स्टेशनमधून चाललो आहे, कसाऱ्याला गाडी थांबत नाही आहे. कारण की याच्या पहिले फक्त मुंबई राजधानी सिया राजधानी आहे तीच फक्त इथं थांबायची, कारण तिला पुष्पूर लोकोमोटिव्ह लागतात म्हणून. पण आपल्या वंदे भारतला लोकोमोटिव्हची गरजच नाही आहे. इकडे काम चालू आहे, आपण पाहू शकता ट्रॅकवर. आणि आता जो आपला प्रवास असणार आहे ना तो म्हणजे 433 किलोमीटरचा एंड टू एंड असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा जालनापर्यंतचा. आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये जसं आपण बघताय आपण प्रवास करतोय, याचं तिकीट आहे 2323 रुपये मी काढले. आणि जर आपण चेअर कारने जर प्रवास करणार असाल तर त्याचं तिकीट आहे 1275 रुपये. तर दोघांमध्ये आपलं फूड इन्क्लूड केलं तर एवढं तिकीट आहे, फूड आपण इन्क्लूड नाही केलं तर ते फूडचे पैसे कट होऊन जातील. आणि आता बाहेर बघा आपण सुपर. या रूटने पण आपण भरपूर वेळा SST ने प्रवास केलाय, आज ट्रेनने प्रवास करतोय. प्रत्येक प्रवासाची एक वेगळीच मजा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डोर ऑटोमॅटिक आहेत, तर आपण पाहतोय ओपन केलं की लगेच आलं की लगेच सेन्सर आहेत त्याच्यामध्ये, सेन्सर असल्यामुळे लगेच ते चालू बंद होतात. आपण पुरीपर्यंत पोहोचलोय आणि इगतपुरीला आपण स्किप करतोय, समोर एक ट्रेन थांबली आपण बघा गोरखपूर पनवेल
बिहारला जाणारी ट्रेन म्हणली की गर्दी, त्याचं गर्दीची तुलनाच नाही. आपण बघा ना पुढं जनरलचे डब्बे फुल भरले आहेत. मानलं पाहिजे खरंच, कारण की 5-6 दिवस झालेत पण ट्रेन एकदम फुल चालली आहे. सगळे मी पुढं आपला चेअरकार पण बघितलं, चेअरकार पण फुल एकदम. हे आपला एक्झिक्युटिव्ह चेअरकार हा तर एकच आहे, 52-52 सीट हे पण फुल आहेत. चार 11 झाले आता पोहोचलो आपण नासिक रोडला. आपण पाहताय आता फायर इंजिनिअरिंग केली, कारण की गाडी 15-18 मिनिट बिफोर आहे. तर कसं काय म्हणजे आपल्याला कसा वाटतोय व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि जे हेडफोन होतं का, हेडफोन काम करायचं बंद केलंय त्याच्यामुळे हेडफोन काढून ठेवला. कारण पहिले जेवढे पण मी आता क्लिप झाल्यात ना व्हिडिओच्या, त्या सगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये आवाज कमी जास्त होतोय. तर आता तेवढं ॲडजस्ट करून घ्या तुम्ही. पण व्हिडिओ तर व्यवस्थित आले, त्याबद्दल काही हे नाही, पण फक्त आवाज थोडासा कमी जास्त झाला आहे. त्यामुळे आता मी हेडफोनच काढून टाकले. आता बघू, आता घरी नंतर गेल्यानंतर आता बघावं लागेल, दुसरा नवीन घ्यावा लागेल, कारण की प्लगचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असं वाटतंय. नाशिक रोडलाच आहे गाडी, अजून 10-12 मिनिटं बाकी आहे, कारण की लवकर आलो आपण, बिफोर टायमिंगला पळते गाडी आपली. त्यामुळे आपला इव्हनिंग स्नॅक्स पण आपल्याला सर्व्ह झाले. तर आपल्याला काय दिलं माहिती का, बघा छोटीशी गरम आपली कचोरी आहे, त्याच्यामध्ये 2 दिल्यात, अजून 1 याच्यामध्ये आतमध्ये, आणि रियलचा ऑरेंज ज्यूस आपल्याला दिला आहे. त्यानंतर आपल्याला आलमंड दिलेत, रोस्टेड आलमंड्स, एक छोटीशी डेअरी मिल्क पण आहे, आणि त्यानंतर आपल्याला कॅरमेल पॉपकॉर्न पण दिले आहेत. ही भेळ आहे, पटापट बेल, हे सगळे पॅक आयटम आहेत. त्याच्यामध्ये फक्त टेस्ट करण्यालायक आपल्याला हेच आहे, आणि बाकी सगळे पॅक आहे. ह्याच्यानंतर आपल्याला एक चायची जिंजर चाय आहे, तर ही बेस्ट लागते. ही प्रीमिक्स आहे, पण हे पाण्यामध्ये मिक्स करून पिलं ना जबरदस्त टेस्ट लागते त्याची. आता ती पण मी आपल्याला टेस्ट करून सांगतो, पण पहिल्यांदा आहे ना ही जी कचोरी नाही छोटी ती टेस्ट करतो. भारी आहे कचोरी. त्याच्यामध्ये आपण बघा ना स्टफिंग वेगळंच आहे, त्याच्यामध्ये छोटी शेव आहे ना, ती छोटी शेव वगैरे आणि जी स्टफिंग आहे ना खरंच टेस्टी लागते खायला, जबरदस्त मस्त. आणि गरम केली ना अजूनच टेस्ट त्याची डबल लागली. तर गरम पाणी भेटलं आता आपल्याला चहासाठी, प्रीमिक्स चहा आहे आपला. प्रीमिक्स चाय जर आपण कधी पित असाल, जास्त करून ज्यावेळेस ट्रॅव्हल करता, आणि जे चायचं जर असेल ना तर डोळे झाकून घ्या, कारण की त्याची टेस्ट आहे ना खूपच अप्रतिम असते. सचखंड एक्सप्रेस हुजूर साहेब नांदेड ते अमृतसर, खूप फेमस ट्रेन आहे ही. थांबली आहे सध्या मनमाड जंक्शनला, आणि आता आपण पोहोचतोय मनमाड जंक्शनला. पाच 5:25 आलेत, आता आपण पोहोचलोय मनमाडला. मनमाड जंक्शन आहे पाहते, मनमाड जंक्शनला भरपूर अशी गर्दी आहे. शेजारी सचखंड एक्सप्रेस थांबली आहे, आणि इकडे खाण्यापिण्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात, कारण कोणी मनमाड जंक्शन म्हणजे एक एंट्री पॉईंट आहे ज्यावेळेस आपण मुंबईकडे जाण्यासाठी येतो. तर इकडे आपण पाहताय गरमागरम भजी तळली जात आहे सध्या, आणि गाडी आपल्या 5 मिनिटं आधी पोहोचली आहे, तेव्हा 5 मिनिटाचा स्टॉप आहे इथं. तर मनमाड जंक्शन आहे, इथून एक लाईन पुण्याला जाते, एक लाईन मुंबईला जाते, इकडे 40 गावकडे जाते, आणि आता आपण चाललोय छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जालना. आपला सारा सामान अपनी साथ ले जाना.
6:51 झालेत. आता आपण पोहोचलोय छत्रपती संभाजीनगरला आणि जवळजवळ म्हणजे आत्ता 18 मिनटं बाकी आहेत ट्रेनला इथून डिपार्चर घ्यायला. तर 15 मिनटं म्हणजे 16 मिनटं गाडी ऑलरेडी आलेली आधी आणि 2 मिनटाचा ऑलरेडी इथं स्टॉप असतो. तर टोटल स्टॉप म्हणजे टोटल आता इथं स्टॉप असणार आहे 18 मिनटाचा. 370 किलोमीटरचा प्रवास आपला झाला आहे आणि क्रेज बघा ना लोकांमध्ये. जे IRCTC जे इथले कर्मचारी आहेत फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत कारण की ट्रेन पहिल्यांदा मराठवाड्यात भेटली आहे वंदे भारत. तर सगळ्यांमुळे उत्साहाचं वातावरण आहेच. खरं म्हणजे मला म्हणजे एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये आपण प्रवास केला आहे पण ह्याचे जे कलर कॉम्बिनेशन आहे ना ते चेअर कारचं मला हे बेस्ट वाटतं आहे त्याच्यापेक्षा. आणि बसायला पण आपण बघितलं बसायला पण कम्फर्टेबल एकदम जबरदस्त असं आहे. 3x2 सिटिंग अरेंजमेंट आहे आणि ट्रे टेबल वगैरे मी आपल्याला दाखवतो. मस्त आहे ट्रे टेबल पण एकदम कम्फर्टेबल आहे. माझ्याकडून जर ट्रू रिव्ह्यू पाहिजे असेल ना तर मला तर असं वाटतं आपण जर प्रवास करायचा असेल ना एक्झिक्युटिव्ह चेअर कारच्या ऐवजी चेअर कारनेच प्रवास करावा. आणि म्हणजे ते तर म्हणजे आरामदायी आहेच पण इथं पण आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आहे. खाण्यापिण्यामध्ये फक्त सूप वगैरे ते एक्स्ट्रा भेटलं. बाकी दुसरं तर काय मला नाही वाटत की सगळं सिमिलरच असेल. कोणी जर याच्या आधी प्रवास केला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. तर बरोबर 8 वाजता आता आपण पोहोचलोय जालन्याला. जालना स्टेशन आपण पाहतोय आणि समोर आपली वंदे भारत उभी आहे. तर 433 किलोमीटरचा प्रवास करून आता आपण आलोय जालन्याला. आणि जालन्याला यायच्या आधी ना 30 किलोमीटर पाऊस असला खतरनाक पडत होता ना. तर मला वाटलं इकडं पण तसंच आहे काय. म्हणजे इकडं काय तसा पाऊस नाही आहे आणि इकडं आपण पाहू शकता कसं आहे जालना रेल्वे स्टेशन. आणि आपल्याला मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. खरं तर या व्हिडिओ करण्यामागचं कारण की मी नव्याने सुरू झालेली वंदे भारत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये मी एक्झिक्युटिव्ह क्लासने प्रवास केला. 2323 रुपयाचा दर होता. तर आपल्याला कसं वाटलं योग्य वाटलं का म्हणजे माफक दरात आहे की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. जे काय फूड मी आपल्याला दाखवलं ते आपल्याला कसं वाटलं. मला तर फूड क्वालिटी चांगली वाटली. बाकी स्टॉप्स गाडी खूप कमी घेते. प्रत्येक स्टेशनला 15 मिनटं 10 मिनटं किंवा म्हणजे असं लवकरच येत होती गाडी. तर गाडीचा म्हणजे पंक्चुअलिटी ती पण बेस्टच होती. आणि आता इथं पण 8:30 टायमिंग आहे तर 8:00 पोहोचली. 1/2 तास लवकर पोहोचली आहे गाडी. तर ओव्हरऑल मला ही गाडी एकदम परफेक्ट वाटते जर आपल्याला जालन्याला किंवा छत्रपती संभाजीनगरला यायचं असेल मुंबईवरून. तर चला मग मंडळी असेच एक नवीन नवीन व्हिडिओ घेत येतच राहू आपल्यासाठी आणि आपणही तसाच सपोर्ट करत राहा. तर आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.